पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी रामनवमीच्या पर्वावर समस्त रामभक्तांना शुभेच्छा दिल्या असून पूर्व नागपुरात एका धार्मिक कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी रामनवमी साजरी केली. रामनवमीच्या निमित्ताने नागपूर शहर आणि पूर्व नागपूरच्या सगळ्या नागरिकांना शुभेच्छा. दरवर्षी आपण रामनवमी हे फार धूमधामने मनवतो. देशवासियाचा संकल्प होता की अयोध्येमध्ये आपलं रामजी स्थापित होईल, रामजीचं भव्य मंदिर त्या ठिकाणी बनेल असं अनेक वर्षांगिंतीपासून हा संकल्प होता. अनेक साधू संत असेल, अनेक संघटना असेल, त्यांनी आपलं बलिदानसुद्धा दिलं आणि नरेंद्र मोदीजी आल्यानंतर रामजी अयोध्याले 22 जानेवारीला स्थापित झाले आणि पूर्ण देशामध्ये जश्न झाला, नागपुरात झाला, आमच्या पूर्व नागपूरमध्ये जश्न झाला. यावेळेस विशेष करून आपण पाहिलं असेल का, ज्या महिला कधी घरातून बाहेर नव्हत्या निघत त्या 22 जानेवारीला सगळ्या महिला घरातून बाहेर निघाल्या आणि त्यांनी रामजीचं जन्मोत्सव रामजीचं त्या ठिकाणी बढिया जल्लोत्सव त्यांनी केला. आणि म्हणूनच हे पहिली रामनवमी आहे, 22 जानेवारीच्या नंतर ही पहिली रामनवमी आहे. आणि या रामनवमीच्या निमित्ताने पूर्ण जिकडे तिकडे आता राममय वातावरण निर्माण झालेलं आहे. मी सुद्धा आता वर्धमाननगरच्या रामधून रेलीमधून मी आत्ता चालू आहे आणि रामजीचं जिकडे तिकडे कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि मी निश्चित स्वरूपात सांगतो का, या राम पूर्ण देशामध्ये आता पूर्ण देश हा राममय झाला आहे, पूर्ण नागपूर शहर राममय झाला आहे. आणि या रामनवमीच्या निमित्ताने मी सगळ्यांना आपल्याकडून आमच्या सगळ्या सहकाऱ्याकडून शुभेच्छा देतो. धन्यवाद.